ज्या पद्धतीनं 9 ऑगस्ट रोजी मुंबईला मराठा क्रांती मोर्चाचं मराठा समाजाचं जे वादळ भगवं वादळ धडकलं होतं त्याच पद्धतीने आता सुद्धा युवराज छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ज्या 6 मागण्या घेऊन त्या ठिकाणी बसणार आहेत त्या मागण्या सोडून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही सर्व लोक गावनिहाय तालुकानिहाय सगळ्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची तर सगळ्या समाजाला या ठिकाणून विनंती आहे की त्यांनी सहकुटुंब सहपरिवार आपण त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. हजारोच्या संख्येनं जातील, लोकांची संख्या सांगू शकत नाही, पण हजारोच्या संख्येनं निश्चितपणे मराठा समाज त्या ठिकाणी जाईल. नाही, न्याय प्रविष्ट हे मराठा आरक्षण आहे, परंतु त्याच्याबरोबर ज्या 5-6 मागण्या आहेत, सारथी शिक्षण संस्था आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, वसतिगृहाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा ओबीसी प्रमाणे त्यांना सवलती मिळाव्यात, त्याचबरोबर गुन्हे आहेत आणि कोपर्डीची भगिनीची जी केस आहे ती अजूनही कोर्टात प्रलंबित आहे, तिच्यासाठी वकील देणं या सगळ्या राज्य सरकारच्या हातातल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या मागण्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी युवराज छत्रपती संभाजीराजे हे उपोषण करत आहे. सरकारला जर युवराज छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण नको असेल तर सरकारने त्यांनी त्यांना पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्राच्या मागणीनुसार आजच त्या मागण्यांच्या संदर्भात येत्या 2 दिवसात निर्णय घ्यावेत. निश्चितपणे आम्ही छत्रपतींना विनंती करू, परंतु त्यांनी ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत कारण तो त्यांचा निर्णय आहे, परंतु सकल मराठा समाज म्हणून आमची जबाबदारी आहे, ते आमच्या भवितव्यासाठी समाजाच्या पुढच्या भविष्यासाठी बसताय म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही जाणार आहोत. सरकारला नको असेल तर सरकारने ह्या 5 मागण्या आमच्या सोडवाव्यात. हो, आपण बघा जिल्हा न्याय सगळ्या सकल मराठा समाजाच्या राज्यभरातल्या, आज नाशिकमध्ये असेल, काल रायगडमध्ये पत्रकार परिषद झाली, कोल्हापूरला झालेली आहे, आज कोल्हापूरमध्ये मीटिंग चालू आहे, सोलापूरची पत्रकार परिषद झाली, नगरची मीटिंग झालेली आहे, आज सांगली सातारा जालना परभणी बीड नांदेड या ठिकाणी सुद्धा पत्रकार परिषदा होत आहेत, मीटिंगा होत आहेत. त्याच्यामुळं सबंध महाराष्ट्रातला सकल मराठा समाज, त्याचबरोबर इतर समाज, कारण मराठा क्रांती मोर्चामध्ये इतर समाजाने सुद्धा आम्हाला मदत केली आहे, ते समाज सुद्धा मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर येणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.